भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। थेट हातकणी पोलीस स्टेशनला नेतो आणि तिथं सांगतो की माझ्या मुलगीनं आत्महत्या केलेली आहे आणि डॉक्टरांचा याबाबत संशय येतो आणि डॉक्टरच ह्या गोष्टीला कारणीभूत आहेत आणि म्हणून डॉक्टरांच्यावरती मृत्यूच कारणीभूत करावा अशा पद्धतीची केस नोंद करून ह्याच लोकांनी केस नोंद केली आणि त्या ठिकाणी आल्यानंतर पी एम केल्यानंतर आईला घेऊन गेले। आईला फक्त काही सेकंदापुरतं तिचा चेहरा दाखवले आणि ह्या सगळ्या घटना पाहिल्या तर पूर्ण संशयास्पद घटना घडलेल्या असून ह्यामध्ये ह्या मुलीचा मृत्यू हा आत्महत्या नसून या ठिकाणी त्या मृत्यूपाठीमागं काहीतरी वेगळं कारण असावं अशा पद्धतीचं एक चित्र ह्या ठिकाणी आहे आणि यासाठी या जिल्ह्यातील तमाम आंबेडकर चळवळीतले सगळे आंबेडकरप्रेमी हे सगळे या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी मुलीच्या आईवडिलांमार्फत आम्ही या ठिकाणी माननीय एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे। मी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि जिल्ह्याच्या प्रभारी डॉक्टर क्रांतीताई सावंत यांच्या आदेशावरून मी या ठिकाणी त्यांना निवेदन दिले आहे आणि या निवेदनामध्ये माननीय एस पी साहेबांनी आम्ही या ठिकाणी जी कारवाई झालेली आहे ती ह्या ठिकाणी थांबवून 1880 सरकार पुन्हा त्यांच्यावरती पहिला नोंद करून तपासाची पुन्हा आदेश देतो आहे अशा पद्धतीचं आम्हाला अभिवचन दिलं आहे। त्यानुसार ते काम करतील नाही केले तर आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि सर्व आंबेडकरी प्रेमी पक्ष संघटना ज्या आहेत या सर्वांच्या वतीनं एक व्यापक स्वरूपात या ठिकाणी येत्या 1-2 दिवसांमध्ये बैठक घेऊन या ठिकाणी या प्रश्नाबाबत या गृहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही उद्यापासून रस्त्यावरची लढाई लढणार आहोत हे बाकी या ठिकाणी मी निश्चित सांगतो आणि या ठिकाणी सर्व या ठिकाणी पक्षाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले गावचे ग्रामस्थ उपस्थित राहिले मुलीचे आईवडील ह्या सर्वांना मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी उद्याची लढाई आपण पक्की करण्यासाठी आपण आज संवेदन कामाला लागूया असं या ठिकाणी मला आवाहन करतो। जय हिंद। Thank you.